दिवसभरात काँग्रेसला दुसरा धक्का आहे. चंद्रकांत रघुवंशी पाठोपाठ ज्येष्ठ नेते अमरीश पटेल यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. खान्देशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का आहे. आपण अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी कृष्णात पटेल आपल्यासोबत आहेत. कृष्णात, रघुवंशींनंतर अमरीश पटेल हे मोठं नाव आहे धुळ्यामधील. त्यांनी देखील आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. खान्देशमध्ये आता काँग्रेसचं अस्तित्व आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय. काय सांगा? काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रघुवंशी जे विधान परिषदेचे त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिला. त्यानंतर आता धुळेमधलं एक मोठं प्रस्थ जे काँग्रेससाठी मोठं नाव आहे अमरीश पटेल यांनी देखील राजीनामा हा दिलेला आहे. कृष्णा, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. अमरीश पटेल यांनी धुळ्यातील शिरपूरचा कायापालट केला आहे. खान्देशमधील काँग्रेसचं हे मोठं प्रस्थ होतं. आता त्यांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला. दिवसभरात काँग्रेसला हा दुसरा धक्का आहे. नाही, माझ्या जे तालुक्याचे आमदार ट्रायबल आहे, आदिवासी आहे, रिझर्व सीट आहे, आणि तिथे आमचे आदिवासी जे आमदार होते त्यांनी कालच रिझाईन दिला. आणि आम्ही सगळे एकमताने काम करणारे लोक आहोत. त्यांचं असं म्हणणं होतं की या 5 वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये विकास कमी झाला, आणि पुढे बी त्यांचं असं मत आहे की पुढे सरकार BJP सेनेचं येऊ शकतो. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही BJP जातो. आणि ते जात आहेत तर त्यांच्याबरोबर आमचे सगळे कार्यकर्ता गेले, आणि त्याबरोबर आता मी बी जातो आहे.